मुंबईतल्या चुनाभट्टीमध्ये इथल्या एका वसाहतीतल्या लोकांनी दसऱ्याला मातोश्री गाठण्याचं ठरवलंय. हा निर्णय या रहिवाशांना का घ्यावा लागला पाहूया. चुनाभट्टीमधली शेवटच्या घटका मोजणारी ही टाटानगर मधली बिल्डिंग. जीव मुठीत धरूनच या बिल्डिंग मध्ये ये जा करावी लागते. ही बिल्डिंग कधीही कोसळेल अशी अवस्था आहे. बाल्कन्या आधीच कोसळल्या आहेत. जिने तुटलेत. काही खांबांच्या आधारावर ही बिल्डिंग कशी बशी उभी आहे. एकदम जीवावरती जगतोय. आमच्याकडे बाहेर जाऊन राहण्यासारखं आमच्याकडे काय साधन असे पैसे नाही किंवा काय नाही की नोकरी धंदा नाही तेवढा मजबूत की आम्ही दुसरीकडे राहू शकतो. हा त्याच्यामध्येच आम्ही जीवन जगतोय. कसं तरी हात जीव मुठीत घेऊन जगतोय आम्ही. आमची कुठे सोय आहे? आम्ही इथेच मरते, इथेच राहते जीव मुठीत धरून. उद्या काय होईल हे आम्हाला माहिती. उद्या काय आता थोड्या वेळाने काय होईल पण सांगू शकत नाही आम्ही. काहीतरी थोडी तरी दया दाखवा आमच्यावर. स्वदेश मिल मधले मिल कामगार या वसाहतीत राहतात. बिल्डिंगला 80 वर्ष झाली आहेत. अनेक विनंत्या मागण्या करूनही इथल्या रहिवाशांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. सरकारनं दुर्घटनेनंतर मदत देण्यापेक्षा आम्हाला जिवंतपणी मदत करावी असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यासाठीच दसऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर धडक देण्याची तयारी रहिवासी करतायत. आमची जबाबदारी घ्यायला कोण तयार नाहीये. ही जबाबदारी घेणार कोण हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की आता जर ते जबाबदारी घ्यायला तयार नसतील तर आम्हाला वर्षा बंगल्याच्या कोपऱ्यात ठेवा, नाही तर मातोश्रीच्या कोपऱ्यात ठेवा. एवढीच आमची नम्र विनंती. इथल्या रहिवाशांना तातडीनं हलवणं गरजेचं आहे. अनर्थ होण्याआधीच खबरदारी घ्यायला हवी. जर यांची राहण्याची सोय केली तर ही पुढची नामुष्की ओढवणार नाही आणि ह्याच्या ज्या मरण यातना ज्या जगत आहेत त्यातून यांची देखील सुटका होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.